जय हिंद ड्रीमर्स, आज झालेल्या कंबाईंड गट ब मुख्य परीक्षाचा चालू घडामोडीचा टॉपिक आपण पाहणार आहे. ठीक आहे, जवळपास 10 प्रश्न आलेले आहेत. तर याची रेंज जर पाहिलं तर मध्यम ते अवघड याची होती. जो विद्यार्थी जास्त ॲक्टिव्ह असेल पॉलिटिकलरित्या त्याला हे प्रश्न सुटणारे होते. कसे तरी आपण आज पाहूया. ठीक आहे, तर एकदम तुम्हाला प्रश्न सोडत असताना एखादा प्रश्नाकडे पाहण्याची टेक्निक कोणती ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आणि चालू घडामोडीचा प्रश्न पाहताना कोणतं नेमकं लॉजिक वापरायचं, कशा प्रकारे वापरायचं हे सुद्धा मी इथे सांगणार आहे. तत्पूर्वी आपण स्टार्ट करूया 11 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, तर हा 11 नंबरचा क्वेश्चन आहे, त्यामध्ये 2023 जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली असं विचारलेलं आहे. ठीक आहे, तर 2023 जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या महासंचालकपदी कोणाची नेमणूक करण्यात आली हे विचारलेलं आहे. तर याचा सुरुवातीला डायरेक्ट तुम्हाला आन्सर सांगतो. तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं आन्सर आहे. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे याची स्थापना वगैरे ध्यानात ठेवा. 4 नंबर पर्याय उत्तर आहे. तर हे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जो आहे त्याची स्थापना झाली होती पहा 1851 साली. ठीक आहे, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना झाली होती 1851 साली झाली होती, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर जे याचे जे अध्यक्ष आहेत ते जनार्दन प्रसाद यांची नेमणूक झाली 2023 हे ध्यानात ठेवा. ठीक आहे, नंतर याचं जे मुख्यालय आहे त्याचं मुख्यालय ध्यानात ठेवा कोलकाता पश्चिम बंगाल येथे काय त्याचं मुख्यालय आहे, कलकत्ता पश्चिम बंगालला मुख्यालय आपण दिसून येते. ठीक आहे, एवढी माहिती तुम्ही ध्यानात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे क्रमांक 12 क्रमांकाचा प्रश्न आहे की केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी काय केलं आहे, म्हणते तिसरा राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर केला आहे किंवा तिसरा, तर त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याला प्रथम पारितोषिक मिळालेले आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर एक पॉईंट ध्यानात ठेवा की आतापर्यंत 5 जलशक्ती पुरस्कार जाहीर झालेले आहेत, 5 जाहीर झालेले आहेत. त्यामध्ये सर्वात प्रथम जो होता सुरुवातीलाचा 2018 साली जाहीर झाला होता. ठीक आहे, त्यानंतर 2019 साली एक जाहीर झाला, नंतर डायरेक्ट 2022 साली एक जाहीर झाला, त्यानंतर 2023 साली एक जूनला जाहीर झाला, आणि एक 2023 साली डिसेंबर या एक जूनमध्ये जाहीर झाला, आणि एक डिसेंबरमध्ये जाहीर झाला. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो 18, 19, 20, 21 22 एक झाला, नंतर 23 एक झाला, आणि परत 23 एक झाला. तर अशा 5 वर्षाचे काय म्हणू शकतो आपण राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर झालेले आहेत. तर त्यामध्ये एक पॉईंट ध्यानात ठेवा की खालीलपैकी कोणाला प्रथम पारितोषिक भेटलेलं आहे हे विचारलं आहे, आणि त्यातले त्यात तिसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्कार जो आहे ना त्याच्यामध्ये कोणाला भेटलेला आहे हे विचारलं आहे. तर तिसरा राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 साली जाहीर झाला होता, आणि त्यामध्ये प्रथम राज्य ध्यानात ठेवा उत्तर प्रदेश हे राज्य काय होतं प्रथम क्रमांकाचं होतं. पहिलं कोणतं राज्य होतं, उत्तर प्रदेश. 2 नंबरचा क्रमांक जर पाहिला तर राजस्थान या राज्याचा होता, आणि 3 नंबर जर पाहिला तर तामिळनाडू या राज्याचा आपणास क्रमांक लागलेला दिसतंय. ठीक आहे, हे पॉईंट ध्यानात ठेवा. त्यानंतर त्याचा पुढचा प्रश्न आपण पाहणार आहे. जलशक्ती मंत्रालय 2019 स्थापन झालं होतं आपणास माहीत आहे. त्यानंतर याचा पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न थोडासा डाऊटफुल आहे, मात्र त्यामधलं जे पहिलं विधान आहे ते शक्यतो बरोबरच असणार आहे हे ध्यानात ठेवा. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक सत्र 2023-24 सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पूर्व व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार असे म्हटलेलं आहे. तर हे विधान बरोबर आहे, मात्र हे प्रशिक्षण 6व्या वर्गापासून विद्यार्थ्यांना दिले जाणार असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये एक थोडीशी शब्दामध्ये खेळ केला आहे त्यांनी, तर प्री वोकेशनल एज्युकेशन विचारलेलं आहे, त्याविषयी थोडंसं डाऊटफुल असल्यामुळे हे उत्तर काही सांगता येणार नाही हे ध्यानात ठेवा. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. ॲक्च्युअलमध्ये जे वोकेशनल एज्युकेशन आहे ते 6वीपासून स्टार्ट होणार आहे, मात्र प्री एज्युकेशनल शिक्षण जे आहे ते पाहिलं तर 9वी आणि 10वीसाठी आहे असं मला वाटते. तर ठीक आहे, तर ते आयोगाच्या याच्यावर आपण प्रश्न सोडून देऊया. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहू आपण. हां पहा, पॉलिटिकल तुम्ही जर ॲक्टिव्ह राहतले असतील तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर येणं साहजिकच आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमची जर सेन्स जर डेव्हलप असतील की करंटच्या प्रश्नाकडे कशाप्रकारे पाहायचं तर ते पण डेव्हलप असतील तर हा प्रश्न सॉल्व होऊ शकते. पहा, पहिलं तर युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं होतं, त्यामुळे ॲक्टिव्ह असलो तर ते उत्तर तुम्हाला साहजिकच येणं आहे. तर त्या युद्धामध्ये काय झालं होतं, एक धरण उद्ध्वस्त झालं होतं, आणि त्या धरणाच्या उद्ध्वस्तामुळे काय झालं होतं की युक्रेनच्या सर्व देशामध्ये युक्रेन देशामधील भरपूर साऱ्या लोकांना पाण्याचा वानवा तिथं निर्माण झाला होता, आणि भरपूर सारे लोक पाण्यामुळे तडपडत होते. ठीक आहे, तर त्यामध्ये पहा हे झालं पॉलिटिकल करेक्ट असण्याचं, त्यानंतर तुमचं उत्तर डायरेक्ट येणारच आहे. मात्र लॉजिक बेस जर पाहिलं या प्रश्नाकडे तर कसं सोडू शकतो, तर पहा तिन्ही चारही जर पाहिलं तर त्यांचं स्टार्टिंग कशापासून होते, क पासून होते. ठीक आहे, मात्र आता हे लॉजिक लागत नाही. त्यानंतर नेक्स्ट लॉजिक आहे की जो विधान जास्त स्पष्ट करून दिला ना ते त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर काय राहील मग, नोवा ककोवा.
नोवा ककोवा याचं उत्तर असणार आहे. जसं तुम्ही नेटवर जर सर्च केलं तर डायरेक्ट ककोवा येते. मात्र आपल्याला एक क्रंची एक लॉजिक असतं की जास्त स्पष्ट करून दिलेलं असेल विधान तर ते विधान बरोबर असते. तर याचं उदाहरण काय राहील, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर राहील. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. पंधरा नंबरचा क्वेश्चन पण एकदम सोपा होता, भले वाचण्यामध्ये आला नसेल तरी तुमचा फक्त लॉजिक बेस हा सॉल्व होणारा होता. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये पहा तर एक जोडेलावा दिला आहे तर ज्यामध्ये मानवाधिकारवर आयोजित काही शॉर्ट फिल्म्स होत्या. शॉर्ट फिल्मची एक स्पर्धा असते, त्या स्पर्धेमध्ये काही शॉर्ट फिल्म्स आल्या होत्या. त्या शॉर्ट फिल्म्समधले कशा संबंधी होत्या याच्या संबंधीचा हा प्रश्न आहे. तर पहा, एक अमध्ये दिले चीरभोग, दोन नंबर दिले एनेबल्ड आणि नंतर अचम थावीर नावाचा हे दिलेलं आहे. तर यामध्ये सर्वात लॉजिक नकच जायचं पहा, तर इनएबल्ड दिलेलं आहे. इनेबल्ड म्हणजे हे कसं होऊ शकतं, जे काही गोष्टी करण्यासाठी एबल नाहीत म्हणजे आपण म्हणू शकतो सक्षम नाही. तर हे कोणाविषयी बोललं असेल सरळ विधान, तर हे विधान बोललं असेल दिव्यांगजनाविषयी बोललेलं असेल. तर बचं उत्तर 3 येते पण आहे आणि बचं उत्तर 3 येते पण आहे. डायरेक्ट 50-50 मध्ये तुमचं आन्सर येऊन जाते. ठीक आहे, तर उरलेले दोन पर्याय कट होतात. त्यानंतर चीरभोग जे आहे ना त्याचं पर्यायाचं उत्तर आहे, ध्यानात ठेवा, जाती आणि व्यवसायाच्या आधारावर होणाऱ्या भेदभावाला उजागर करणे. जाती आणि व्यवसायाच्या आधारावर होणाऱ्या भेदभावाला उजागर करणे याचं ते आन्सर आहे. तर अचं उत्तर काय 2 आणि अचम थायूरचं काय, यौन उत्पीडनच्या संदर्भात विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अचम थावीर नावाचं शॉर्ट फिल्म आलेली होती. तर याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 3 हे ध्यानात ठेवा. आणि ही जी चिरभोग होती ना, ती शॉर्ट फिल्मला काय झालं, एक प्रकारे त्या शॉर्ट फिल्मला मराठी शॉर्ट फिल्म होती. नाशिकमधल्या व्यक्तीने तयार केलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे नाशिकमधल्या ह्या दुसरी आहे अशी शॉर्ट फिल्म जिला पुरस्कार भेटलेला आहे. आणि त्यातले त्यात ध्यानात ठेवा की ह्याला फर्स्ट प्राईजसुद्धा भेटलेला आहे, चिरभोग या मराठी शॉर्ट फिल्मला. हे तुम्ही ध्यानात ठेवू शकता. अचं उत्तर 2, बचं 3 आणि कचं उत्तर 1. ठीक आहे, अशा प्रकारे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 3 नंबर. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक पाहूया 16. आता हा तर सगळ्यात जास्त चर्चेमध्ये असलेला मुद्दा होता, सर्वांनी पाहिलंच असेल याच्याविषयी. कारण की तर प्रश्न आपण पाहू सुरुवातीला, जून 2023 भारताच्या पश्चिम भागातील जाणाऱ्या पश्चिम भागामध्ये अरबी समुद्र आला. ठीक आहे, पश्चिम भागात म्हणजे अरबी समुद्रावर आलेल्या म्हणजे एक प्रकारे समुद्र किनाऱ्यावरील प्रदेशाला कोणत्या वादळाचा तडाखा बसला होता असं विचारलं. तर अरबी समुद्राकडे आलेलं हे काय आहे, एक प्रकारे सायक्लोन आहे. तर याचं उत्तर सुरुवातीला सांगतो तुम्हाला, याचं उत्तर आहे बिपोरजॉय. ठीक आहे, सर्वाधिक काळ टिकलेलं असं हे काय होतं, वादळ होतं. ठीक आहे, तर ते खूप चर्चेमध्ये होतं. तर जवळपास याला गोवा स्टेट म्हणू शकतो आपण, कर्नाटक स्टेट, गोवा, कर्नाटक, त्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात ह्या स्टेटला एक प्रकारे मोठा फटका बसला होता. त्यातल्या त्यात गुजरात स्टेटला खूप मोठ्या प्रमाणात हानी झाली होती बिपोरजॉयमुळं. आणि महत्त्वाचं म्हणजे हे व्हेरी सिव्हिअरमध्ये येते, व्हेरी सिव्हिअर सायक्लोन होता, व्हेरी सिव्हिअर सायक्लोन म्हणू शकतो आपण एक प्रकारे. ठीक आहे, आणि एक पॉईंट ध्यानात ठेवा की बिपोरजॉय हे नाव कोणत्या देशाने दिलं होतं, तर बांगलादेश या देशानं नाव दिलं होतं, बांगलादेश या देशानं नाव दिलं होतं. आणि याचा अर्थ होते आपत्ती, याचा अर्थ काय होते आपत्ती. ठीक आहे, त्यानंतर तोक्ते वगैरे जे होतं त्यांचं नाव म्यानमार या देशाने दिलं होतं. अशा प्रकारे याचं उत्तर काय राहील मग, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 17. हा पण खूप चर्चेमध्ये मुद्दा होता आणि तुम्हाला ते पॉलिटिकली करेक्ट असणं किंवा पॉलिटिकली ॲक्टिव्ह असणं का गरजेचं आहे ह्याचं समजतं की हा मुद्दा खूप चर्चेमध्ये होता. ठीक आहे, आणि भारत देशाचा एक प्राऊड नागरिक म्हणून तुम्हाला हे उत्तर असं कसं माहीत असायला हवे. ठीक आहे, आणि त्यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील, कोणता जिल्हा, रियासी जिल्ह्यातील उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे मार्गावरील कोणत्या नदीवर सर्वात उंच रेल्वे पूल बांधला जात आहे. जर तुम्ही इंस्टाग्राम वगैरे किंवा PIB चॅनलला जर फॉलो करत असाल तर ह्या ज्या पूल आहे त्या पुलाचं चित्र खूप वेळी चर्चेमध्ये आलं होतं आणि खूप सुंदर असा तो पूल बांधलेला आहे. ठीक आहे, आणि तो जर तुम्ही पाहिला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला सहसड येऊन जाईल की हे चिनाब ठिकाणी, चिनाब नदीवर तुम्हाला दिसून येते. ठीक आहे, हे ध्यानात. आणि हा खूप मस्त असा पूल आहे आणि हा जो प्रोजेक्ट आहे उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक किंवा रेल्वे लाईन प्रोजेक्टवर हे बनवलेलं आहे. आणि ध्यानात ठेवा की हे जवळपास 359 मीटर
उंच आहे आणि त्यातले त्यात जे आयफेल टावर आहे त्या आयफेल टावरपेक्षा जवळपास 35 मीटर उंच आहे असं म्हणू शकतो. तर काय म्हणू शकतो याला, एक प्रकारे खूप मोठा असा रेल्वे पूल बांधलेला आहे आणि जवळपास 1.3 किलोमीटरची लांबी आपण दिसून येते, जवळपास 1.3 किलोमीटरची लांबी आहे हे पण तुम्ही ध्यानात ठेवा, 1.3 किलोमीटरची लांबी आहे आणि खूप सुंदर असं दृश्य येथून दिसते. ठीक आहे, त्यानंतर त्यामुळे पॉलिटिकली ऍक्टिव्ह राहणं पण खूप गरजेचं आहे. आता 8 नंबरचा प्रश्न पण लॉजिक बेस्ड आहे, थोडासा तो पाहून घेऊ. टफ कॅटेगरीमध्ये मोडतो मात्र तो लॉजिक बेस्ड तो सॉल्व्ह होऊ शकतो. तर काय म्हटलेलं आहे, फी डॅश सी आय पी, फी सी आय पी चा विस्तार काय आहे जो बँकिंगशी संबंधित बातम्यामध्ये दिसत होता म्हणते, कशा संबंधी बँकिंग संबंधित तो दिसून येते. ठीक आहे, आता पहिलं काय दिले, व्हेंचर कॅपिटल आयडेंटिफिकेशन प्रोसेस हे पण असू शकते. चॅनेलला 4 ऑप्शन याच्यामध्ये येण्याचे चान्सेस आहेत, मात्र त्यातले त्यात पहा, इथं व्हेंचर शब्द आहे, इथं व्हेंचर शब्द आहे, ह्या दोघांमध्ये येण्याचे चान्सेस आहे. मात्र थोडंसं लॉजिक बेस गेलं तर आयडेंटिफिकेशन प्रोसेस इथं पण शब्द आहे, आयडेंटिफिकेशन प्रोसेस इथं पण शब्द आहे, त्यानंतर आयडेंटिफिकेशन प्रोसेस इथं पण शब्द आहे, त्याच्यामुळं तीन जागी हा शब्द असल्यामुळे चान्स काय आहे की पर्याय ह्या तीनपैकी काहीतरी उत्तर राहील. तर 4 नंबर आपण इथं कट करू. लॉजिक बेस कसं जायचं हे सांगत आहे तुम्हाला, याचं उत्तर तर मला माहितच आहे, तर त्याचं तुम्हाला लॉजिक बेस कसं जायचं हे सांगत आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा इथं सुद्धा कस्टमर शब्द आहे, इथं सुद्धा कस्टमर शब्द आणि इथं सुद्धा कस्टमर शब्द आहे. तर म्हणजे ज्या शब्दांची पुनरावृत्ती जास्त प्रमाणात झालेली आहे तेच विधान बरोबर येण्याचे चान्सेस असतात. तर 1 नंबर विधान कट होताना दिसतंय. ठीक आहे, तर ह्या दोघांपैकी 50-50 तुम्ही जाऊ शकता. मग त्यातले त्यात काय, वॉइस बेस्ड कस्टमर आयडेंटिफिकेशन प्रोसेस जर असेल तर याचा अर्थ काय झाला की कॉलवरच तुम्ही काय करणार, एखाद्या कस्टमरची ओळख करणार. हे पॉसिबल आहे की कॉलवर कुणाच्या कस्टमरची ओळख करून एखाद्या ठिकाणी काय करणं, माहिती गोळा करणे किंवा एखाद्या ठिकाणी अकाउंट ओपन करणे पॉसिबल आहे का, तर नाही. तर हा याचं उत्तर काय असायला पाहिजे, मग व्हिडिओ बेस्ड याचं काय उत्तर, मग 2 नंबर की व्हिडिओ बेस्ड कस्टमर आयडेंटिफिकेशन प्रोसेस ही आरबीआय मार्फत राबवली गेलेली एक प्रक्रिया आहे, ज्यामार्फत काय केलं जाते की एखाद्या कस्टमरला बँकेमध्ये जर अकाउंट ओपन करायचं असेल तर तो काय करतो की फक्त व्हिडिओग्राफीच्या माध्यमामध्ये बँकेला संपर्क साधतो आणि त्याचं वर्क करून घेतो. ठीक आहे, अशा संबंधीचं हे काय एक प्रकारचा प्रकल्प आहे असं म्हणू शकतो, आरबीआयचा आहे महत्त्वाचा प्रकल्प आहे फी सी आय पी. तर याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया, 19 नंबरचा प्रश्न आहे. तर पहा जून 2023 मध्ये केरळ राज्य सरकारने काय केलं आहे, केफॉन प्रकल्प सुरू केलेला आहे. या संदर्भात काय करायचं आपणास, ओ या शब्दाचा अर्थ काय हे ओळखून घ्यायचा आहे. तर केरळ राज्य सरकारने काय केलं, एक प्रोजेक्ट चालू केलेला आहे त्याच्या संबंधी आहे. आता के चा अर्थ काय राहील, सरळसर केरळ हे तर शब्द राहणार आहे. नंतर आता याचं दुसरं ध्यान ठेवा, आता केरळ आता यफचा समजा आपण काही ना काही राहील तर यफचा समजा तर ऑपरेशन आणि यन हे शब्द राहू शकते. मात्र काय ध्यानात ठेवा की या संबंधी केरळ संबंधी आहे आणि सहसा टेक्नॉलॉजी संबंधी काहीतरी असणार आहे, त्यामुळं आपण जे टेक्नॉलॉजी संबंधी जे शब्द नाहीत ते शब्द आपण इथं कट करण्याचा प्रयत्न करणार. तर ऑर्गॅनिक हा शब्द इथून कट होऊ शकते. ठीक आहे, ऑर्गॅनिक हा शब्द इथून कट होते. तर ऑपरेशन ऑप्टिक आणि ऑब्जेक्ट ह्या संबंधी काहीतरी उत्तर राहू शकते. तर याचं उत्तर डायरेक्ट सांगतो तुम्हाला, केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क. त्याचं उत्तर काय, 2 नंबर, केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क असं त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे केरळनं हा प्रकल्प चालू केला होता 2022 मध्ये, ज्यामध्ये काय केलं जाणार आहे, पब्लिक मार्फत फंड घेतला जाणार आहे आणि पब्लिक फंडेड असा प्रकल्प आहे ज्यामध्ये हाय स्पीड इंटरनेट डाटा लोकांना प्रोव्हाइड केलं जाणार आहे. ठीक आहे, तर असं केफॉन प्रकल्प चालू केला होता, त्यातला ओचा अर्थ काय, ऑप्टिक, म्हणजे तेच म्हणजे केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क. ठीक आहे, तर असे ध्यानात ठेवू शकता. त्यानंतर शेवटचा आणि महत्त्वाचा करंटचा प्रश्न आहे हा पण, जर तुम्ही पॉलिटिकली ॲक्टिव्ह असाल, ठीक आहे, एखाद्या नेत्याला वगैरे फॉलो करत असाल तर हे प्रश्न येण्याचा चान्सेस खूप आहेत. तर पहा एम एस आर टी सीची पहिली महिला चालक बनण्याचा मान कोणाला मिळाला हा विचारलेला आहे. ठीक आहे, तर MSRTCचा फुल फॉर्म पहिले ध्यानात ठेवा, महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्टेशन कॉर्पोरेशन आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, त्याच्यातल्या पहिली महिला चालक बनण्याचा मान कोणास मिळाला आहे, तुम्ही जर नेटवर सर्च केलं ना तर जवळपास 6 महिला होत्या, महिला ड्रायव्हर, त्या 6 महिला ड्रायव्हरना काय पहिला चान्स भेटलेला आहे. आणि त्या 6 पैकी जर इतर महिलांचं नाव तुम्हाला नेटवर भेटणार, मात्र त्यांचं ऑप्शनमध्ये नाव नाही, त्यामुळे 6 पैकी जे एकाच महिलाचं नाव इथं आपणास दिलेलं दिसते. ठीक आहे, आणि त्याच्यामुळं पॉलिटिकली करेक्ट का राहायला म्हणतोय, कारण की जे देवेंद्रजी फडणवीस आपले
देवेंद्र फडणवीस आपले हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी काय केलं होतं, याचं उद्घाटन केलेलं होतं, त्यांना एक प्रकारे त्या कार्यक्रमाला ते हजर झाले होते. तर हे सहापैकी महत्त्वाचं उत्तर याचं काय आहे, मग अर्चना आत्रामजी याच्या काय होत्या, पहिल्या महिला ड्रायव्हर बनण्याचा त्यांनी मान कमावलेला आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, समजलं? तर अशा प्रकारे आपण ध्यानात ठेवणं गरजेचं आहे की करंटचे जे आन्सर होते काय लॉजिक बेस, भले टफ असले तरी लॉजिक बेस तुम्ही सॉल्व्ह करू शकले असते. ठीक आहे, तर अशा प्रकारे करंटचे हे केले. परत एकदा आपण याचे उत्तरं पाहून घेऊया. आपण पाहिलं जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या महासंचालकपदी जनार्दन प्रसाद हे आले आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 4. केंद्रीय जलशक्ती मंत्रालय मंत्र्यांनी काय केलं, तिसरा राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर केला. त्याचं पहिलं राज्य कोणतं, उत्तर प्रदेश राज्य. त्यानंतर आपण 13 नंबरचं उदाहरण पाहिलं होतं, याचं उत्तर थोडं डाऊटफुल आहे. तर विदर्भ अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर यासंबंधी जर माहिती भेटली तर मी तिथे अपलोड करण्यास सांगेल. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न होता 14 नंबरचा प्रश्न काय म्हणतोय, युक्रेनचे खालीलपैकी कोणते धरण उद्ध्वस्त झाले 2023 मध्ये, जून 2023 मध्ये उद्ध्वस्त झाले होते, तर त्याचं उत्तर आपण पाहिलं होतं पर्याय क्रमांक 3, नोवा ककोवा. ठीक आहे, त्यानंतर 15 नंबरचं उत्तर काय पाहिलं आपण, 3 नंबर चिरबोगची जोडी आपण 2 नंबर सोबत लावली, एनेबलची जोडी 3 नंबर सोबत लावली आणि अचम थावीरची जोडी 1 नंबर सोबत लावलेली आहे. तर पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. 16 पर्याय क्रमांक उत्तर काय, जून 2023 मध्ये कोणत्या चक्रीवादळाचा तडका पश्चिम समुद्र किनारपट्टीला बसला, त्यामध्ये आपण काय पाहिलं, बिपर जॉय. ठीक आहे, त्यानंतर 17 नंबरचा प्रश्न पाहिला होता की सर्वात उंच रेल्वे पूल बांधला गेलेला आहे कोणत्या नदीवर, हा विचारला होता, तर चिनाब नदीवर बांधला गेलेला होता. ठीक आहे, 359 मीटर उंचीचा, 1.3 किलोमीटर लांबीचा असा पाहिला होता, आयफेल टॉवरपेक्षा जवळपास किती, 35 मीटर उंच होता, म्हणजे पर्याय क्रमांक 4 चिनाब त्याचं उत्तर आहे. त्यानंतर आपण पाहिलं की VCIP मध्ये त्याचा फुल फॉर्म विचारला आहे, तर व्हिडिओ बेस्ड कस्टमर आयडेंटिफिकेशन प्रोसेस, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 19 पाहिला, ज्यामध्ये जून 2023 मध्ये काय केलं होतं, केरळने एक प्रोजेक्ट लॉन्च केला होता केफॉन नावाचा, तर त्यामधला ओचा फुल फॉर्म काय विचारला होता, तर आपण त्याचा केफॉनचा फुल फॉर्मच पाहिला, केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क, यानुसार पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. आणि त्यानंतर शेवटी पाहिला होता MSRTCची पहिली महिला चालक बनण्याच्या ज्या 6 महिला होत्या त्यामधले एक महिला होती अर्चना आत्रामजी. ठीक आहे, तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं असणार आहे. ठीक आहे, चालतंय, त्यानंतरचं नेक्स्ट सब्जेक्टचं स्पष्टीकरण तुम्हाला चॅनलवर भेटूनच जाईल. धन्यवाद.